सुप्रभात विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांनो, आजच्या या भागामध्ये आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पुढच्या पाठाकडे वळणार आहोत. पण त्या पाठाच्या संदर्भात थोडीशी माहिती आधी करून घेऊयात. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक नवीन शब्द वापरत असतो. हे नवीन शब्द अगदी सहजपणे आपल्या कानावर पडतात किंवा मग वाचनातून आपल्याला समजतात. या शब्दांचे संदर्भानुसार आपण अर्थ लावत असतो, त्यांचा उपयोग करत असतो. अर्थ मात्र आपल्याला माहीत असतोच असं नाही, पण भाषिक समृद्धीसाठी अशा या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या शब्दांचे नेमके अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला शब्दकोश हाताळावा लागतो, किंवा मग हे नवीन शब्द या नवीन शब्दांचे अर्थ मिळवण्यासाठी आपल्याला शब्दकोश हे महत्वाचं साधन उपयोगात आणावं लागतं. आता शब्दकोश म्हणजे काय? तर शब्दकोश म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही डिक्शनरी असं म्हणता. आता इंग्रजी शब्द डिक्शनरीमध्ये शोधणं खूप सोपं आहे, सहज शक्य होतं. पण मराठी शब्दकोशामध्ये मराठीचा एखादा शब्द शोधणं तितकंच कठीण असतं, कारण मराठी भाषेमध्ये काना, मात्रा, उकार, आकार सगळंच काही असतं आणि त्यानुसार शब्दकोशामध्ये त्या त्या शब्दांची मांडणी केलेली असते. त्यानुसार आपल्याला जावं लागतं, आकार दिल्यानुसार आपल्याला तिकडे जावं लागतं. मग आता हे शब्द कसे पाहायचे, शब्दकोश कसा हाताळायचा हे समजून घेणं महत्वाचं आहे. आजच्या या भागामध्ये किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकातला हा पुढचा जो पाठ आहे, हा पाठ आपल्याला याविषयीचीच माहिती करून देणार आहे. चला तर मग काढा तुमची पुस्तकं आणि त्या पुस्तकातील पाठ क्रमांक 12 बघा. पाठ क्रमांक 12 शब्दकोश. या पाठाच्या माध्यमातून आज आपण शब्दकोश नेमका कसा हाताळायचा, शब्दकोशामध्ये शब्द कसे शोधायचे. पाठ क्रमांक 12 शब्दकोश. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात. संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असेलच असे नाही. भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते. नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थांची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद आहे. नेहा सायलीला म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? सायली म्हणते, हो असाच आहे. का ग? नेहा म्हणते, अग मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. सायली म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का ग तू? कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणते, आपण
आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिला येते. सायली म्हणते, हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. नेहा म्हणते, अरे हो, शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली म्हणते, बरोबर. दीन शब्दात दी दीर्घ आहे. दीन म्हणजे गरीब. दीन शब्दात दी ह्रस्व आहे. दीन म्हणजे दिवस. बघा, इथे आधी शब्दांचे अर्थ समजून घ्या. दीर्घ, दीर्घ म्हणजे लांबट किंवा लांब उच्चार असलेला, आणि ह्रस्व म्हणजे आखूड उच्चार. साम्य, साम्य म्हणजे काय? समानता. उद्दिष्ट, हेतू. समूह म्हणजे गट. इथे आपण शब्दांचे अर्थ समजून घेतले. आता या परिच्छेदामध्ये तुम्ही बघताय की या शाळेतल्या दोन मैत्रिणी आहेत, नेहा आणि सायली. या दोघींमध्ये हा संवाद सुरू आहे. इथे नेहाला प्रश्न पडलेला आहे की दीन आणि दीन या दोन शब्दांचा उच्चार आणि त्यांचा अर्थ. हा प्रश्न ती सायलीला विचारते की कसे शक्य आहे, कारण का बाईंनी ज्या वेळेला दीन या शब्दाचा अर्थ सांगितला त्यावेळेला गरीब असा सांगितला, आणि मग प्रजासत्ताक दिन असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला तो अर्थ इथे लागू होत नाही. फरक काय आहे हा प्रश्न तिने जेव्हा सायलीला विचारला त्यावेळेला सायलीने तिला सांगितलं की आपण यावर चर्चा करण्यापेक्षा नेमका पुस्तकामध्ये हा शब्द कशा प्रकारे लिहिलेला आहे ते बघूयात, म्हणजे मग तुला त्यातला फरक पटकन समजून येईल. आणि तिने जेव्हा मागचा पाठ काढला त्यावेळेला त्यामध्ये जो दीन हा शब्द होता त्या शब्दामध्ये आणि दीन या शब्दामधला फरक तिने तिला दाखवला आणि तिच्या ते लक्षात आलेलं. विद्यार्थ्यांनो, या दोघींच्या संवादावरून तुम्हाला दीर्घ आणि ह्रस्व यातला फरक नेमका समजला असावा. दीर्घ जेव्हा एखादा शब्द असतो त्यावेळेला त्याचा उच्चार थोडासा लांबवायचा असतो, आणि ह्रस्व असेल तर त्याचा उच्चार थोडासा आखडता घ्यायचा असतो, बरोबर. आणि हाच फरक जर समजला तर त्याचा अर्थ दोघांचाही वेगवेगळा असतो हेही आपल्या लक्षात येतं, जे नेहाच्या लक्षात आलं होतं. आणि मग ती त्यावर काय म्हणते बघा. नेहा म्हणते, शब्दांची किती गंमत आहे ना, अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. सायली म्हणते, आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा म्हणते, अगं पण कसे, आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली म्हणते, अगं नाही, मला माहित आहे त्यांची गंमत, शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. बघा, ह्रस्व आणि दीर्घ यातला फरक सायलीने नेहाच्या लक्षात आणून दिल्यानंतर नेहाला शब्दांची गंमत वाटते की अक्षरामध्ये जरीही वरवर पाहता समानता जरी आपल्याला दिसून आली तरी लिहिताना त्यातला फरक जो आहे त्या फरकामुळे त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ बदलतो याची जाणीव सायलीने नेहाला करून दिली आहे. आणि मग सायली नेहाला म्हणते की आपण दोघी जणी रोज असे नवीन नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता नवीन रोज नवीन शब्द
आणि त्याचे अर्थ कसे पाहायचे, मग रोज आपल्याला बाईंकडे जावं लागेल, कसं शक्य आहे, बाईंना थोडी वेळ असतो तेवढा, असा प्रश्न नेहाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि त्यावर ती तिच्या मनातला विचार सायलीला बोलूनही दाखवते. ती म्हणते यासाठी आपल्याला सारखं सारखं बाईंकडे जावं लागेल. त्यावर सायली म्हणते नाही नाही त्याची गरज नाही, बाईंना त्रास आपण द्यायचा नाही. तर या शब्दांचे अर्थ आपण आपलेच कसे शोधायचे हे मी तुला आज दाखवून देणार आहे. आता विद्यार्थ्यांनो, नेहा आणि सायली यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ तुम्हीही शोधून त्यांचा आनंद घ्यायला हवा. यासाठी तुम्हाला या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना आणि तो कसा पाहायचा हे माहीत करून घ्यायला मिळणार आहे किंवा तुम्हाला हे माहीत होणार आहे. चला तर मग पुढे शब्दकोश कसा पाहायचा याचं वर्णन आलेलं आहे. त्याआधी शब्दकोश म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्ट कशी आहेत हे आपण बघणार आहोत. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पहावा हे आपण समजून घेऊया. मुलांना ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. कोश म्हणजे संग्रह, तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ. पण विकसित भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो. आता इथे शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्ट काय आणि तो कसा पाहायचा हे आपण समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम शब्द म्हणजे काय, तर शब्दकोश हा जो शब्द आहे या शब्दाला आपण थोडासा त्याचा विग्रह जर केला, आपण त्याला जर वेगळा केला, तर शब्द अधिक कोश. म्हणजे मग आधी आपल्याला शब्द म्हणजे काय जाणून घ्यायचंय आणि मग कोश म्हणजे काय, या दोघांचेही वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ समजून घेतल्यानंतर शब्दकोश या एकत्रित शब्दाचा आपल्याला व्यवस्थित अर्थ समजणार आहे. तर इथेच म्हटलेलं आहे की ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखाद्या वस्तूचा, एखाद्या विचाराचा, एखाद्या कल्पनेचा, एखाद्या भावनेचा किंवा एखाद्या क्रियेचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास आपण शब्द असं म्हणतो. आता शब्द म्हणजे काय आपल्याला समजलेलं आहे की एखादा विचार, एखादी कल्पना, एखादा भाव, एखादी क्रिया याचा ज्या एखाद्या अक्षराने अर्थ व्यक्त केला जातो त्याला आपण शब्द असं म्हणतो, किंवा अक्षर समूहाने त्याचा अर्थ जर व्यक्त होत असेल तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. मग कोश म्हणजे काय, तर कोश म्हणजे संग्रह. मग शब्द कोश, आता हे दोन्हीही अक्षर एकत्रित आल्यानंतर एक शब्द तयार झाला शब्दकोश. मग आता शब्दकोश म्हणजे काय, तर शब्दकोश म्हणजे शब्दसंग्रह. हा झाला शब्दकोश शब्दाचा मूळ अर्थ, वाच्यार्थ म्हणजे मूळ अर्थ. पण विकसित म्हणजे प्रगत भाषात शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला थोडासा फरक दिसून येतो किंवा याच्यामध्ये थोडासा फरक असतो असं इथे म्हटलेलं आहे. प्रगत भाषांमध्ये, प्रगतिशील भाषामध्ये शब्दसंग्रह आणि शब्दकोशामध्ये थोडासा फरक असतो असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह, कंसामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, ग्लोसरी असं म्हणतात. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश, कंसामध्ये दिलेला आहे डिक्शनरी असे म्हणतात. कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे
हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते. अलीकडे सर्व भाषातील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द सापडेल हे चटकन ठरवता येते. बघा आता काय म्हटलेलं आहे की एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्द संग्रह असे म्हणतात. तर विशिष्ट विशिष्ट म्हणजे काय तर विशेष क्षेत्रातील विभागातील मर्यादित मर्यादित म्हणजे लिमिटेड अटोपशीर अशा या शब्दांच्या संग्रहाला शब्द संग्रह असं म्हणतात. तर भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह जो आहे तो शब्दांचा संग्रह एखाद्या विशिष्ट पद्धतीने त्यांची रचना जर करून ठेवलेली असेल किंवा रचनेचा अवलंब जर केलेला असेल तर त्याला आपण शब्दकोश असं म्हणतो. तुम्ही इंग्रजी डिक्शनरी बघता बरोबर ना, तर इंग्रजी डिक्शनरीमध्ये सुद्धा अल्फाबेटिकली सगळे शब्दांची तिथे आपल्याला ओळख होते. अल्फाबेटिकली आपण जातो एखादा शब्द असं समजा तुम्हाला एक्स वर्ण विचार आढळलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट कुठे जाता जिथे एक्स या अल्फाबेटला सुरुवात होते तिथून तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि मग तुम्हाला तो शब्द एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर सापडतो. इंग्रजी भाषेमध्ये काय होतं, इंग्रजी भाषेमध्ये त्यांना खरं म्हणजे मात्रांचा तिथे आपण वापर करत नाही. इंग्रजी भाषेत मात्रा नसतात पण मराठी भाषांमध्ये भाषेमध्ये मात्रांचा वापर जास्तीत जास्त असतो. त्यामुळे आकार विल्ल्यानुसार आपल्याला शब्दकोशामध्ये जावं लागतं आणि शब्दकोशाची रचना ही त्याच पद्धतीने केलेली असते खरं म्हणजे आकार विल्ल्यानुसार. आणि मग एखादा शब्द मात्रेनुसार आकार विल्ल्यानुसार आपल्याला जर शोधायचा असेल तर त्याची रचना नेमकी कुठे करून ठेवलेली असेल हे त्या शब्दकोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिथे गेल्यानंतर आपल्याला तो शब्द शोधणं सापडणं सहज शक्य होतं. मग अशी जी रचना विशिष्ट जी रचना त्या शब्दसंग्रहाची करून ठेवलेली असते त्या पुस्तकाला किंवा त्या संग्रहाला त्या शब्दांच्या संग्रहाला आपण शब्दकोश डिक्शनरी असं म्हणतो. आता या कोशामध्ये शब्दांची रचना जी आहे ती शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच काय तर संग्रहित जेव्हा जितका संग्रह त्या शब्दांचा संग्रह केलेला असतो त्या शब्दांचा क्रम जो आहे तो शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे जर आपल्याला समजलं हे जर तुमच्या लक्षात आलं तर त्यानुसार आपल्याला अडलेला शब्द किंवा आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधताना तो शब्द आकार विल्ल्यानुसार नेमका कुठे सापडेल हे आपल्याला कळणं आणि तो शोधणं तितकंच सोपं होऊन जातं. इथे म्हटलेलं आहे की अलीकडे सर्वच भाषांमध्ये शब्दकोशांची निर्मिती झालेली आहे आणि भाषेनुसार त्या त्या शब्दकोशामध्ये शब्दांची योजना भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील लिपीतील म्हणजे ध्वनींचा आकार त्यानुसार अक्षरांच्या क्रमाने वर्णांच्या क्रमाने केलेली असते. आणि ही योजना करत असताना शब्दाचं मूळ अक्षर जे आहे किंवा वर्ण जो आहे तो विचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे अशा पद्धतीमुळे अशी रचना केल्यामुळे त्या कोशामध्ये शब्द नेमका कुठे कसा सापडेल हे आपल्या चटकन लक्षात येतं. आता मराठी डिक्शनरी जर तुम्ही उघडलीत तर सुरुवातीला तुम्हाला फक्त अ अक्षर स्वर व्यंजन बरोबर की नाही असे आपल्याकडे भाषेमध्ये दोन प्रकार आहेत स्वर आणि व्यंजन. तर आपण सुरुवातीला स्वरांप्रमाणे जाणार आहोत आणि मग त्यानंतर बाराखडीनुसार जातो आपण बरोबर. व्यंजनाकडे जेव्हा येतो त्यावेळेला व्यंजनाकडे आल्यानंतर आपण त्या बाराखडीचा वापर करतो. बाराखडीचा म्हणजे जसं आता व्यंजनाचा पहिला जो अक्षर आहे क, मग क ची बाराखडी काय आहे क का बरोबर ना, की त्यानंतर की
की, कू कू, के कई, को के कई, को कौ कम कहा, अशानुसार या एकंदरीत बाराखडीनुसार त्या शब्दकोशामध्ये प्रत्येक शब्दाची रचना केलेली असते, त्या रचनेचा अवलंब केलेला असतो आणि त्यानुसार आपल्याला तो शब्द त्या आकारविल्ल्यानुसार त्या पानावरती गेल्यावरती तो शब्दाची त्या शब्दाचा अर्थ शोधणं आणि सापडणं सहज शक्य होऊन जातं. आता प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण भेटू त्यावेळेला किंवा तुमच्याकडे जर मराठीची डिक्शनरी असेल तर आत्ता मी तुम्हाला जे काही सांगते ते नीट ऐका आणि त्यानुसार तुमची मराठीची डिक्शनरी उघडून बघा. तुम्हाला एखादा शब्द सापडणं आणि तो त्याची माहिती करून घेणं सहज शक्य होऊन जाईल. आजच्या या भागामध्ये मी इथे थांबणार आहे. याच्या पुढचा जे शब्दकोशाची उद्दिष्ट आणि शब्दकोशामध्ये आपण नेमकं काय पाहू शकतो किंवा तो कसा पाहायचा असतो याच्याबद्दलची माहिती आपण आपल्या पुढच्या भागामध्ये करून घेणार आहोत. धन्यवाद.